नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधुमित्रांनो, इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 13 कार्बन एक महत्त्वाचा मूलद्रव्य या पाठामध्ये आपण कार्बनची स्फटिकी अपरूपे अभ्यासत होतो. यामध्ये ग्रॅफाइटचा अभ्यास करत होतो. तर ग्रॅफाइटचे काही गुणधर्म जे आहेत हे आज आपण प्रयोगाद्वारे अभ्यासणार आहोत. तर ग्रॅफाइट जो आहे हा विद्युत सुवाहक असतो हे एका प्रयोगाद्वारे आपण आज अभ्यासणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे की पेन्सिलमध्ये असणारं लेड जे आहे हे ग्रॅफाइट आणि माती यांच्या संयोगातून तयार झालेलं असतं. तर त्याचाच आज आपण वापर करणार आहोत. तर या ठिकाणी एक पेन्सिल मी वापरलेली आहे. पेन्सिलीमध्ये असणारं लेड जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि याचाच आज आपण प्रयोग करणार आहोत. तर या ठिकाणी मी प्रयोगामध्ये एक सेल वापरलेला आहे. विद्युत वाहून नेण्यासाठी वायर वापरलेले आहे, लाईट वापरलेला आहे आणि लेड पेन्सिल वापरलेली आहे. तर हा परिपथ पूर्ण झाल्यानंतर, विद्युत परिपथ पूर्ण झाल्यानंतर जर यामधून पेन्सिलमधून विद्युत वाहू शकत असेल तर हा परिपथ पूर्ण होईल आणि लाईट सुरू होईल. तर हेच आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. परिपथ मी पूर्ण करतो आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लाईट जो आहे तो सुरू झालेला आहे. याचा अर्थ या लेडमधून, ग्रॅफाइटमधून विद्युत वाहून नेली जाते आहे. ज्या प्रकारे घरातील तांब्याच्या तारामधून, वायरमधून विद्युत वाहून नेली जाते, त्याचप्रकारे या ठिकाणी या ग्रॅफाइटमधून सुद्धा विद्युत वाहू शकते. म्हणजेच ही पेन्सिलमधलं ग्रॅफाइट जे आहे हे विद्युत सुवाहक आहे हे यावरून आपण सिद्ध करू शकतो.